मंडळी नमस्कार उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या संकट काळात त्यांनी एक घोषणा महाराष्ट्राला दिली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे आपल्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी प्रत्येकाने या कोरोना काळात घ्यावी असं अपेक्षित होत आता माझे कुटुंब माझी जबाबदारी हा शब्द अगदी तंतोतंत लागू होईल असं कोणाला वाटलं होतं अर्थात काही नतदृष्ट्यांनी वाझे कुटुंब माझी जबाबदारी असा बदलही त्याच्यामध्ये केला होता अर्थात त्या नतदृष्ट्यांच्या मध्ये आमच्यासारखे उपटसुंभ देखील होते हे देखील मान्य करूया खर तर ठाकरे कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्या राजकीय भरण पोषणाची जबाबदारी अख्ख्या महाराष्ट्रावर देऊन टाकली आहे हे इतक्या सहजपणे सांगून टाकतात ना की ह्याला सांभाळा त्याला सांभाळा त्याला सांभाळा जणू काही महाराष्ट्र म्हणजे पाळणाघर आहे आणि त्या पाळणाघरातला व्हेरी व्हेरी केअरफुल वॉर्ड म्हणजे शिवसेना आहे म्हणजे शिवसेना हे फार काळजी घेणारं पाळणाघर आहे की काय असा देखील प्रश्न मला पडलेला आहे आणि या पाळणाघरात काम करणारे शिवसैनिक हे कर्मचारी आहेत की काय ऊट सूट प्रत्येक जण आपल्याच कुटुंबाची काळजी करताना दिसतोय म्हणजे अगदी काल परवा जेव्हा पद सोडायची वेळ आली उद्धव ठाकरेंच्या वरती तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन सांगितलं की माझ्याच कुटुंबावर घाला घालण्यात आला होता माझ्या मुलाच्या जीवावर उठले होते वगैरे वगैरे म्हणजे काळजी होती ती मुलाच्या जीवावर उठले होते याची यांच्या समर्थकांनी यांच्या नेत्यांनी कोणाकोणाच्या तोंडचा घास काढून घेतलाय याची जाणीव उद्धव ठाकरेंना नव्हती पण त्या लाईव्ह मध्ये माझ्याच मुलाच्या जीवावर उठले होते वगैरे सांगून त्यांनी आपला राग व्यक्त करून टाकला होता बर ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे अगदीच थकलेले होते आजारी होते त्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे की रेकॉर्डेड क्लिप माहीत नाही पण त्यांनी दोन हजार बाराच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसैनिकांशी संवाद साधला होता आणि त्यातही बाळासाहेबांनी हेच वाक्य वापरलेलं होतं मला सांभाळलं पोराला सांभाळा आदित्यला सांभाळा बघा बाळासाहेब काय म्हणतायत ते सांभाळून घ्या मला सांभाळलं डोला सांभाळा आदित्याला सांभाळा मला सांभाळलं डोला सांभाळा आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या असेच मी आपल्या नतमस्तक प्रार्थना करीन ऐकलं बाळासाहेबांचं हे वाक्य झालं की त्यानंतर आठवतं उद्धव ठाकरेंचं ते लाईव्ह माझ्या पोराला बर उद्धव ठाकरेंच्या फक्त पोरालाच सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर आहे असं नाहीये त्यासोबत उद्धव ठाकरेंच्या मेवण्यालाही सांभाळण्याची जबाबदारी आहे कारण पाटणकरांनी जे काही प्रकार करून ठेवले होते त्यांचे जे काही प्रकार समोर आलेले आहेत त्यातही महाराष्ट्राने विद्रोह करावा असं उद्धव ठाकरेंना अपेक्षित होतं म्हणजे बाळासाहेब म्हणतायत माझ्या पोराला सांभाळा बाळासाहेबांचा मुलगा म्हणतोय माझ्या पोराला सांभाळा माझ्या मेवण्याला सांभाळा आणि त्याच्यावर कहर म्हणजे बाळासाहेबांचा सा नातू सुद्धा सांभाळण्याचीच भाषा करतोय ते जेव्हा जळगावमध्ये मध्ये आदित्य ठाकरे माजी मंत्री आदित्य ठाकरे गेले होते तेव्हाही त्यांनी ते जळगावच्या लोकांना अशा स्वरूपाचं आव्हान केलं काय म्हणाले ते देखील ऐकानी तुमच्याकडे एकच गोष्ट मागायला आलं आज एक बत्तीस वर्षाचा तरुण म्हणून मी तुम्हाला विचारतोय की आज हे काही महाराष्ट्रात जे चाललेलं आहे मोठा कट रचलेला गेलेला आहे शिवसेनेला संपून टाकण्याचं कट आहे आम्हाला एकटा पाडण्याचा कट आहे तुम्ही आम्हाला एकटे पडू देणार का तुम्ही सांभाळून घेणार ना तुम्ही आम्हाला एकटे पडू देणार का तुम्ही सांभाळून घेणार ना नक्की तुमचा प्रेम आणि आशीर्वाद मला दोन्ही हात वरती करून घ्या कारण हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद मला पाहिजे ऐकलं म्हणजे ठाकरे परिवार एकटा पडतोय तुम्ही एकटे पडू देणार नाहीत सांभाळणार आहात वगैरे वगैरे हे सगळं आता हे सगळं ऐकल्यावर यांच्या परिवाराला सांभाळण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर यांनी टाकून दिलेली आहे म्हणजे तुमच्या बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार उद्धव ठाकरेंच्या नंतर आदित्य ठाकरे, ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार आणि त्यांना सांभाळण्याचं काम महाराष्ट्राने करायचं आहे म्हणजे अगदी शिवसेनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी राज ठाकरेंच्यावर आली असती तर शिवसैनिकांना बरं वाटलं असतं ती दिली नाही राज ठाकरे बाहेर पडले ते गद्दार झाले तुम्ही ज्याला महत्व द्यायला हवं होतं त्या तुमच्या पन्नास आमदारांना महत्व दिलं नाही ते देखील गद्दार झाले ठाकरेंची साथ सोडेल तो महाराष्ट्राचा गद्दार ठाकरेंचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान ठाकरे म्हणजे मराठी माणूस आता ठाकरे म्हणजे मराठी माणूस आहेत का हा देखील एक संशोधनाचा विषय तुम्ही म्हणजे मराठी तुम्ही म्हणजे महाराष्ट्र तुमचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान अहो मग राज ठाकरेंना शिवसेनेचं प्रमुख पद द्यायचं सोडून देऊन तुम्हीच त्याच्यावर ते बसलात तेव्हा त्या ठाकरेंचा अपमान हा मराठी माणसांचा अपमान नव्हता का राज ठाकरेंना कार्यकारी अध्यक्ष करण्याचं नाकारणं म्हणजे महाराष्ट्राला संधी देणं नाकारणं नव्हतं का की फक्त बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे म्हणजे सगळं महाराष्ट्र असं समजायचं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवांना हे सगळं आपल्या भो भोवतीच घ्यायचंय म्हणजे आम्हाला सांभाळा यांना सांभाळा त्यांना सांभाळा तुम्ही काय सांभाळलंय तुम्ही कधी मातोश्रीचं पाळणा घर करून त्यात मराठी माणसाला सांभाळलंय का की मराठी माणसांच्याच पाळण्यामध्ये तुम्हाला जुला जुला झुलायचं आहे आणि निज माझ्या ताण्याबाळा अशी मराठी माणसांनी अंगाई गायची आहे काही कळायला मार्गच नाहीये सूट सांभाळा सांभाळाची भाषा करायची मग लक्षात येतं की यांनी सुरुवातीला जी घोषणा दिली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे माझं कुटुंब ही माझी जबाबदारी बाकी तुमचं कुटुंब तुम्ही बघा महाराष्ट्राचं कुटुंब महाराष्ट्राने बघावं माझं कुटुंब माझं मी बघणार या सगळ्या सांभाळण्याच्या गोष्टी शिवसेनेचे प्रमुख लोकांना भावनिक करून करतायत लोकांना भावनिक केलं त्यांना चांगलं बोललं म्हणजे आपलं राजकारण पुढे चालत राहील असं वाटत असेल तर आता हे भावनिक करणाने सांभाळण्याची भाषा सोडून देऊन महाराष्ट्राला सांभाळण्यासाठी आपण काय करत आहात ते सांगणं आवश्यक आहे त्या जळगावच्या भाषणात आदित्य ठाकरे जे काही बोलले ना ते सगळं पन्नास खोके गद्दार पन्नास खोके गद्दार गद्दारांना धडा शिकवू तुम्ही मला प्रेम दिलंय तुम्ही मला हे दिलंय तुम्ही मला ते दिलंय अहो सगळं लोकांनी दिलंय तुम्ही लोकांना काय दिलंय गद्दार प्रेम कोथळा या सगळ्याच्या पलीकडं काही वेगळा विषय असेल तर तो, तो मांडावा आणि ही सांभाळण्याची भावनिक साध बंद करावी एवढंच अपेक्षित आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद